पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात भीषण अपघात, टेम्पो उलटल्यानं कर्नाटकातील 18 कामगार ठार तर 17 जखमी. ऐतिहासिक चंपारण्य सत्याग्रहाच्या शतकपूर्ती समारंभाची आज सांगता, देशाविदेशातून आलेल्या हजारो स्वच्छाग्रहींना पंतप्रधानांचं मार्गदर्शन. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन, जम्मू काश्मीरमधल्या सुंदरबन क्षेत्रात गोळीबार, दोन जवान शहीद. इराकमध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि अन्य 8 राष्ट्रांच्या विनंतीनुसार संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं बोलावली तातडीची बैठक. हमीभावानं तूर खरेदीसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याचं लक्षात घेता तूर खरेदीची मुदत 31 मे पर्यंत वाढवण्याची कृषी राज्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताच्या हिना सिद्धूनं पटकावलं सुवर्णपदक, पुरुष हॉकी संघ पोहोचलाय उपांत्य फेरीत. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळानजीक खंबाटकी घाटातल्या एस कॉर्नरवर एक टेम्पो उलटून झालेल्या अपघातात 18 जण ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण कर्नाटकातल्या विजापूरचे रहिवासी होते. आज पहाटे 4:45 वाजता हा अपघात झाला. या टेम्पोतून 35 कामगार शिरवळच्या औद्योगिक वसाहतीत कामासाठी जात होते. टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टेम्पो रस्त्याच्या कडेला बांधलेल्या कठड्यावरून बाहेर फेकला गेला. या टेम्पोत बांधकामाचं अवजड साहित्य असल्यामुळे यातल्या कामगारांना याचा मोठा फटका बसला. यातल्या 17 जणांवर साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी पहाटे खंबाटकी बोगद्याच्या जवळ जो एस कॉर्नर आहे या ठिकाणी हा आयश ट्रक आहे. या ट्रकमध्ये बिजापूर जिल्ह्यातील बांधकाम मजूर बिजापूरहून पुणे जिल्ह्यात भोरच्या ठिकाणी कामासाठी चालले होते. पहाटे 4 वाजता ड्रायव्हरचा ताबा सुटून एस कॉर्नरवर त्याने जी प्रोटेक्टिव्ह भिंत आहे त्याला धडक मारली आणि जो ट्रक आहे तो उलटा झाला. या अपघातामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अजून 18 लोक इंजर्ड आहे. तिथल्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जखमींची भेट घेतली आणि प्रशासनाला तत्काळ मदतीचे आदेश दिले आहेत. या अपघाताविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रीनिवास डोंगरे यांच्याकडून. साताऱ्याकडून पुण्याकडे विजापूर जिल्ह्यातील बांधकाम मजूर टेम्पोनं निघाले होते. पहाटे 4:45 दरम्यान खंडाळकडे जाणारा बोगदा ओलांडल्यानंतर पुढे असलेल्या एस आकाराच्या वळणावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातात 18 जण जागीच ठार झाले तर 17 जण जखमी झाले. मृतांमध्ये 4 महिला आणि 1 मुलाचा समावेश आहे. अपघातस्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी भेट दिली आणि मदत कार्याला वेग दिला. सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात जखमींची विचारपूस जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केली. दरम्यान प्रशासनानं कर्नाटकातील त्यांच्या नातेवाईकांना कळवलेलं आहे. चंपारण्य सत्याग्रहाच्या शतकपूर्ती समारंभाची आज सांगता होत आहे. यासाठी बिहारमधल्या मोतीहारीमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम होत आहे. सत्याग्रह से स्वच्छताग्रह या कार्यक्रमात देश विदेशातून आलेल्या 20,000 अधिक स्वच्छाग्रहींना पंतप्रधान मार्गदर्शन करत आहेत. देशभरातल्या स्वच्छाग्रहींनी आज एकत्र येऊन 100 वर्षांपूर्वीचा इतिहास जागा केला आहे. मोतिहारी और सुगौली में एलपीजी प्लांट लगाने का प्रोजेक्ट का आज शिलान्यास किया गया है. इनके तैयार होने के बाद एक दिन में लगभग 90,000 सिलेंडर भरे जा सकेंगे. इसके अलावा मोतिहारी में पेट्रोलियम आयल ल्यूब टर्मिनल का भी आज शिलान्यास हुआ है. इसके तैयार होने से ना सिर्फ चंपारण और बिहार के आसपास के जिलों की पेट्रोल और डीजल की जरूरतें पूरी होगी. भाइयों और बहनों, आज की ये परियोजनाएं केंद्र सरकार के उस विजन का विस्तार है
जिसमें पूर्वी भारत को देश के विकास का ग्रोथ इंजन माना जाता है, पूर्वी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, उड़ीसा से लेकर उत्तर पूर्व के राज्यों तक में इंफ्रास्ट्रक्चर के विकास के लिए जिस तरह हमारी सरकार काम कर रही है वैसा पहले कभी नहीं किया गया। नीतीश जी भी इसके गवाह है कि कैसे बिहार समेत पूर्वी भारत की आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए योजनाएं बनाई जा रही हैं, नए प्रोजेक्ट शुरू किए जा रहे हैं। विशेषकर हमारी सरकार इन क्षेत्रों में कनेक्टिविटी सुधारने पर भी बहुत जोर दे रही है। 21वीं सदी की आवश्यकताओं को देखते हुए इन इलाकों में हाईवे, रेलवे, वाटरवे, हाईवे, इन सभी का विकास तेज गति से आगे बढ़ रहा है। 100 वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी चंपारण्य इथं सुरू केलेल्या चळवळीनं देश जोडला गेला। आज स्वच्छाग्रहाची मोहीम देशाला जोडते आहे, असं मोदी म्हणाले। यावेळी बिहारमधल्या 70 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी मार्गाची कोनशिला पंतप्रधानांच्या हस्ते ठेवण्यात आली। तसंच मधेपूर इथल्या ग्रीनफील्ड लोकोमोटिव्ह फॅक्टरीचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं। दिल्ली हमसफर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। मुझफ्फरपूर सुगौली वाल्मिकीनगर रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाची कोनशिलाही पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात आली। यावेळी देशभरातल्या स्वच्छता दूतांचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राधामोहन सिंह, उमा भारती, बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक हेही यावेळी उपस्थित होते। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील कार्यक्रमात उपस्थित आहेत। स्वच्छता अभियानाची देशात नितांत गरज आहे, त्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळणार आहे। स्वच्छतेच्या या अभियानात संपूर्ण शक्तीनिशी सहभागी होण्यास बिहार कटिबद्ध आहे, असं नितीश कुमार म्हणाले। दरम्यान अॅट्रॉसिटी कायदा आणि दलित आरक्षणाचा समावेश राज्यघटनेच्या 9व्या कलमात करावा अशी मागणी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केली। 9व्या कलमात समावेश झाल्यास त्याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही, मात्र 24 एप्रिल 1973 नंतर कोणतेही कायदे राज्यघटनेच्या 9व्या कलमात समाविष्ट झाल्यास त्याचं परीक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असेल, असं न्यायालयानं म्हटलं आहे। विरोधकांनी या मुद्द्यावर राजकारण करू नये असं सांगत दलितांच्या हक्कांचं पूर्ण संरक्षण केलं जाईल अशी ग्वाही पासवान यांनी यावेळी दिली। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत आज भारत आणि स्वाझीलँड यांच्यात 2 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। राष्ट्रपती 3 आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर असून ते काल इक्वेटोरियल गिनीहून स्वाझीलँडमध्ये दाखल झाले आहेत। त्यांनी काल प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चेत सहभाग घेतला। त्यानंतर स्वाझीलँडचे राजे मावाती तृतीय आणि राष्ट्रपती यांच्या द्विपक्षीय चर्चा झाली आणि आरोग्य सुविधा तसंच व्हिसा सवलतीबाबतच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। एका विशेष सोहळ्यात स्वाझीलँडच्या राजे मावाती यांनी राष्ट्रपती कोविंद यांना स्वाझीलँडचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करून सन्मानित केलं। पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन करत जम्मू काश्मीरमधल्या सुंदरबनी क्षेत्रात गोळीबार केला। या गोळीबारात लष्कराचे 2 जवान शहीद झाले आहेत। पाकिस्तानी लष्करानं काल संध्याकाळपासून छोटी हत्यारं आणि मशीन गननं भारतीय जवानांच्या सुंदरबनी क्षेत्रावर गोळीबाराला सुरुवात केली। याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तरही दिलं, मात्र यात जो 2 जवान गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। इराकमध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि अन्य 8 राष्ट्रांच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक आज घेण्यात आली। या हल्ल्यात करण्यात आलेला रासायनिक अस्त्रांचा कथित वापर म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे, असं संयुक्त राष्ट्रांचे सिरियातले विशेष प्रतिनिधी स्टेफन डी मिस्तुरा यांनी म्हटलं आहे। त्यांनी या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला। या हल्ल्यासंदर्भातल्या आरोपांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। या हल्ल्याबाबत कोणतेही पुरावे सादर न करता पाश्चिमात्य राष्ट्र रशिया आणि सिरियावर नाहक दोषारोप करत आहेत, अशा शब्दात रशियाचे संयुक्त राष्ट्रातले राजदूत वेसिली नेवेन्झिया यांनी अमेरिका आणि पश्चिमी राष्ट्रांचा निषेध केला आहे। रशिया आणि सिरियाचं सैन्य संयुक्त राष्ट्रांच्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करील, असं आश्वासनही त्यांनी या बैठकीत दिलं। जगात रासायनिक अस्त्रांचा होणारा सर्वसामान्य वापर ही चिंतेची बाब आहे, असं अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातले राजदूत निकी हॅले यांनी यावेळी सांगितलं। या हल्ल्यासाठी सिरियातले राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद सरकारला जबाबदार धरावं अशी मागणीही हॅले यांनी केली आहे।
हिमाचल प्रदेशमधल्या कांग्रा जिल्ह्यात काल संध्याकाळी एक स्कूल बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 27 विद्यार्थ्यांसह 29 जणांना आपले प्राण गमावे लागले. या दुर्घटनेत 15 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या अपघातातल्या मृतांच्या परिवाराला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत हिमाचल प्रदेश सरकारनं जाहीर केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातातील मृतांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पिंपरी चिंचवड इथं स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 2633 पदं निर्माण केली जाणार असून त्यासाठी येणाऱ्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. वैजापूर तालुक्यातल्या श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेला कार्यान्वित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. तसंच ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट जनतेमधून निवड करण्याच्या ग्रामपंचायत अधिनियम 1958 सुधारणा करण्याबाबतचा अध्यादेश पुन्हा लागू करण्याची विनंती राज्यपालांना करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळानं मंजूर केला. राज्यातले सिंचनासह विविध प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान कार्यालयाशी सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पंतप्रधान कार्यालयातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर वार्ताहरांशी संवाद साधताना ते नवी दिल्लीत बोलत होते. बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत मंजूर केलेल्या 100 सिंचन प्रकल्पांना केंद्राच्या वाट्याचा निधी लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यात आल्याचं ते म्हणाले. 2011 झोपडपट्ट्या पात्र ठरवून या झोपडपट्टीवासियांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं देण्याच्या निर्णयाला 8 ते 10 दिवसात मान्यता मिळेल. त्याचप्रमाणे किनारा नियमन क्षेत्रातल्या झोपडपट्ट्यांच्या विकासाबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल. तसंच झुडपी जंगलांच्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. रायगड किल्ला मूळ स्वरूपात पुनर्स्थापित करण्याच्या कामाला वेग देण्यासाठी केंद्र सरकारचं पुरातत्व खातं आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. पुनर्स्थापनेबाबतच्या कामासाठी 606 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हे काम गतीनं होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत पुरातत्व खात्यातील लोकही कामं करतील. यासंदर्भातील मागणी मान्य झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पारतंत्र्यात असलेल्या जनतेच्या मनात ऊर्जा निर्माण करून त्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज यांनी राज्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पर्यावरणाचं व्यवस्थापन सुरळीत चालावं यासाठी काढलेल्या आदेशांना आजही आदर्श म्हणून बघितलं जातं, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाल किल्ल्यावर काढले. लाल किल्ल्यावरील माधवदास पार्क इथं श्री राजा शिवछत्रपती गौरवगाथा या हिंदी महानाट्याचं आयोजन 6 ते 10 एप्रिल दरम्यान करण्यात आलं आहे. या महानाट्याच्या प्रयोगाच्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते. शिवाजी महाराजांचं चरित्र या महानाट्याच्या माध्यमातून प्रस्तुत करण्याचं शिवधनुष्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गेल्या कित्येक वर्षापासून पेललं आहे. त्यामुळेच सामान्य माणसापर्यंत शिवचरित्र पोहोचत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. हमीभावानं तुरीच्या खरेदीसाठी राज्याच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे, त्यामुळे निर्धारित मुदतीत तूर खरेदी करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी नोंदणी झालेल्या सर्व तूर खरेदीसाठी 31 मे 2018 मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्राकडे केली आहे. सध्या ही मुदत 18 एप्रिलपर्यंत आहे. नोंदणी केलेल्या 2,54,000 शेतकऱ्यांची सुमारे 26 लाख क्विंटल तूर खरेदी करणं अद्यापही बाकी आहे. खरेदी केलेल्या तुरीची साठवण करण्यासाठी गोदामांची उपलब्धताही कमी आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन आपण तूर खरेदीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ मागितली असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. मानसिक आजाराबाबत बंगळुरूच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेचं सॅटेलाइट केंद्र महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी दिली आहे. हे केंद्र महाराष्ट्रातल्या 4 पैकी 1 मानसिक रुग्णालयात सुरू करण्यात येईल असं सावंत यांनी स्पष्ट केलं. मानसिक आजारासंबंधी वाढत असलेले आजार आणि जनजागृतीची स्थिती विचारात घेता महाराष्ट्रातही या संस्थेचं सॅटेलाइट केंद्र सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी बंगळुरू इथं जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि राज्यात असं केंद्र सुरू करण्यासंबंधी चर्चा केली. हे केंद्र राज्यात सुरू झाल्यास गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या शेजारच्या राज्यांनाही फायदा होईल असा विचार करून केंद्र स्थापनेसाठी संस्थेनं सकारात्मकता दर्शवली आहे. राज्यात मेमरी क्लिनिक सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भात प्रशिक्षण देण्याची तयारी बंगळुरूच्या संस्थेनं दाखवली असल्याचंही ते यावेळी म्हणाले. ठाण्यातल्या मनोरुग्णालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्याच्या महत्वाकांक्षी मोहिमेवर निघालेल्या आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मिशन शौर्य या उपक्रमात सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांशी राज्यपालांनी काल राजभवनात संवाद साधला. 10 महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर ही आदिवासी मुलं आणि मुली एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज झाली आहेत. शासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या साहसी उपक्रमांचं आयोजन केलं असून त्याला या आदिवासी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याचं प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी यावेळी सांगितलं. हे सर्व विद्यार्थी उद्या काठमांडूला प्रयाण करतील. या मोहिमेत सहाय्यक कर्मचारी, व्यवस्थापन तज्ज्ञ, डॉक्टर्स आणि 15 शेर्पा सहभागी होणार आहेत. राज्यपालांच्या हस्ते या बालवीरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. सतत गोंधळ घालण्याच्या विरोधकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक दिवस कामकाज झालं नाही, त्यामुळे अनेक विधेयकं मांडली गेली नाहीत आणि देशाचं मोठं नुकसान झालं. विरोधकांच्या या कृतीच्या विरोधात संसदेच्या प्रांगणात सत्ताधारी खासदारांनी धरणं आंदोलनही केलं होतं. त्यानंतर आता सत्ताधारी पक्षाचे खासदार देशभरात एका दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहेत. पुण्यात येत्या 12 एप्रिल रोजी बालगंधर्व रंगमंदिर चौकात खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती काल पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावलेही उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये फक्त 34 तास लोकसभेचं आणि राज्यसभेचं केवळ 45 तास कामकाज झालं आणि जवळजवळ 248 तास वाया गेले. मला असं वाटतं की हे अत्यंत निषेधार्ह असं कृत्य आहे. त्यासाठी आम्ही संसदेच्या प्रांगणामध्ये सर्व भाजपच्या खासदारांनी एक निषेध आंदोलन सुद्धा केलं आणि हाच निषेध जनतेला कळावा म्हणून प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा खासदार आपापल्या मतदारसंघामध्ये एक दिवसाचं उपोषण करणार आहे. पुण्यामध्ये हे उपोषण आम्ही 12 तारखेला करणार आहोत, सकाळी 10 ते संध्याकाळी 5. ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 25 मीटर एअर पिस्टूल नेमबाजी गटात भारताच्या हिना सिद्धूनं सुवर्णपदक जिंकलं. हिनाच्या या कामगिरीमुळे भारतानं 11 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत पुरुष हॉकी गटात मलेशियाला हरवून भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. अंतिम सामन्यात भारताची गाठ इंग्लंडशी पडेल. इंग्लंडवर विजय मिळवल्यास भारत त्याच्या गटात प्रथम स्थानी पोहोचेल. महिला हॉकी संघाचा सामना आज दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात भीषण अपघात. टेम्पो उलटल्यानं कर्नाटकातील 18 कामगार ठार तर 17 जखमी. ऐतिहासिक चंपारण्य सत्याग्रहाच्या शतकपूर्ती समारंभाची आज सांगता. देशाविदेशातून आलेल्या हजारो स्वच्छाग्रहींना पंतप्रधानांचं मार्गदर्शन. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन. जम्मू काश्मीरमधल्या सुंदरबनी क्षेत्रात गोळीबार, 2 जवान शहीद. इराकमध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि अन्य 8 राष्ट्रांच्या विनंतीनुसार संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं बोलावली तातडीची बैठक. हमीभावानं तूर खरेदीसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याचं लक्षात घेता तूर खरेदीची मुदत 31 मेपर्यंत वाढवण्याची कृषी राज्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताच्या हिना सिद्धूनं पटकावलं सुवर्णपदक. पुरुष हॉकी संघ पोहोचला उपांत्य फेरीत. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर.